हजारों कार्यकर्ते घेऊन एक स्पेशल रेल्वेनी दादर स्टेशन वर आलेले आपल्या सोबत ओम राजे निंबाळकर आहे। काय सांगाल, किती कार्यकर्ते तुम्ही घेऊन आले आणि कशी तयारी आहे? धाराशिव लोकसभा मतदार संघातील ज्या शिवसैनिकाला शिवतीर्थावर यायची इच्छा होती ती इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी मिळून, मी आमदार कैलास पाटील साहेब असतील, आमच्या शिवसेनेचे सगळे पदाधिकारी असतील, आमचे सगळे शाखा प्रमुख असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून एक ट्रेन बुक केली होती 24 डब्याची आणि त्या ट्रेन मध्ये आम्ही सगळे शिवसैनिक या ठिकाणी शिवतीर्थावर जाण्यासाठी मोठ्या उत्साहात दाखल झालो आहे। आज या ठिकाणी येण्यामागचा सगळ्या शिवसैनिकाचा उद्देश एवढाच आहे की आज त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब संकटात आहेत आणि त्या संकटात साहेबांना साथ द्यायची, जे ब्रीदवाक्य आम्हाला पक्षप्रमुख आदरणीय हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलंय, जी निष्ठा आम्हाला शिकवली ती निष्ठा व्यक्त करायची आणि व्यक्त व्हायची आज वेळ आहे। त्या भूमिकेतनं सगळे शिवसैनिक धाराशिवमधनं आज शिवतीर्थावर सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबाचे विचाराचं सोनं लुटण्यासाठी या ठिकाणी आलेत। खासदार कृपाल तुमाने यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की आज सायंकाळी दसरा मैदानमध्ये जे बीकेसीमध्ये होणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दोन खासदार आणि पाच आमदारांचं शिंदे गटामध्ये, मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो की आमदार फुटले, खासदार फुटले, मंत्री फुटले तरी सामान्य शिवसैनिक अजिबात फुटणारा नाही। सामान्य शिवसैनिक हा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबाच्या मागे सक्षमपणे उभा आहे। फक्त आम्ही वाट बघतोय एका सार्वत्रिक निवडणुकीची। निवडणुका झाल्याच्या नंतर आपल्याला निवडणूक झाल्याच्या नंतर आपल्याला सत्य परिस्थिती कळेल आणि सामान्य शिवसैनिकच नाही तर ज्याचा राजकारणाशी संबंध नाही, ज्याचा शिवसेनेशी संबंध नाही, त्याही सामान्य माणसाला जो काही प्रकार मागच्या 3 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये झाला तो आवडलेला नाही आणि सामान्य माणूस त्याचा हिशोब चुकता केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। काय वाटते, कोणाचा मेळावा आज मोठा होईल, कारण दोन्ही गटांनी पूर्ण साहेब मेळावा मोठा किंवा छोटा ह्याच्यापेक्षा ही विचारायची गरज नाही। काल आपल्याच प्रतिनिधींनी मीडियाच्या मला वाटते जे पुढचा गट त्या ठिकाणी मेळावा आयोजित करतोय त्यांच्या गटात जी माणसं मेळाव्यासाठी येत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या की ते नेमकं चालले आहेत कुठं, मला वाटतं त्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या होत्या। आणि इथं आता सगळे सामान्य शिवसैनिक आहेत आणि हे शिवसैनिकाला तुम्ही विचारा की बाबा ही कुठं चाललेत तुम्ही, कशासाठी आणलंय, ही बाडोत्री पैसे देऊन जमवलेली गर्दी नाही, ही हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी कमवलेली माणसं आहेत, शिवसैनिक आहेत आणि त्यांची निष्ठा ही भगव्या अशी आणि सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्यापाशी प्रामाणिक आहे। खासदार तुम्हाने बोलले होते की मराठवाड्याचा सुद्धा एक आमदाराचा समावेश आहे जे आज शिंदे गटात, मला वाटतं ही वातावरण बघितल्याच्या नंतर आपल्याला सांगायची काय आवश्यकता नाही, त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची गरज नाही। माहिती दिली की एकही आमदार खासदार फुटणार नाही आणि शिवसेनेचा जो मेळावा आहे तो ऐतिहासिक आणि भव्य होणार अशी माहिती त्यांनी एबीपी माझाला दिली। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।